आपल्यापैकी अनेक जण स्किन केअर करतात. या स्किन केअरचाच एक भाग असतो तो म्हणजे सनस्क्रीन अप्लाय करणं. आता तर उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्यापैकी अनेक जण हे उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करतच असतील. पण आपल्या स्किन टोननुसार किंवा कोणतं सनस्क्रीन वापरावं, त्याच्यामध्ये किती SPF असावं, त्यासोबतच किती वेळानंतर सनस्क्रीन रिअप्लाय करावं, याविषयी सविस्तर माहिती आपण तज्ज्ञांकडनं जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला सनस्क्रीन विषयी काही माहिती देणार आहे. सनस्क्रीन उन्हात जाताना 20 मिनिट ते अर्धा तास आधी लावावे. सनस्क्रीनचे कार्य 2.5 ते 3 तासच राहते, त्यामुळे जर का तुम्ही परत उन्हात जाणार असाल तर दर 3 तासांनी सनस्क्रीन हे उघड्या भागावरती नक्की लावावे. जेव्हा तुम्ही सनस्क्रीन खरेदी करता तेव्हा SPF फॅक्टर किती आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. SPF म्हणजे सन प्रोटेक्टिंग फॅक्टर. आपल्या इंडियन टाइप ऑफ स्किनला 30 पेक्षा अधिक SPF सुद्धा बसत. दुसरी गोष्ट म्हणजे PA रेटिंग म्हणजे बूट स्टार किती आहे हे बघणे सुद्धा आवश्यक आहे. जसं SPF UVB रेज पासून प्रोटेक्शन देते, तसंच हे बूट स्टार हे UVA रेज पासून प्रोटेक्शन देते, जे की आपल्या इंडियन टाइप ऑफ स्किनला UVA रेज पासून प्रोटेक्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल समाजमध्ये खूप जण स्विमिंग लावतात, त्यासाठी वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीन नावाचं एक सनस्क्रीन असतं, ते आवश्यक आहे लावणं. स्विमिंगला जाण्याच्या 20 मिनिटं आधी हे सनस्क्रीन लावावे. आणि ज्या मुला मुलींमध्ये पिंपल आहेत, ऍक्ने आहेत, अशा मुला मुलींनी नॉन कोमेडोजेनिक सनस्क्रीन लावणं सुद्धा आवश्यक आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार किंवा डॉक्टरांनी जशी सांगितली तशी सनस्क्रीन घेतली तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल व तुमचं उन्हापासून नक्कीच संरक्षण होईल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.